नमस्कार, मी रेशमा तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण नवीन असा एक व्हिडिओ पाहणार आहोत. तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले तर तो आहे, खूप घरामध्ये समस्या असते प्रत्येकाच्या, माझ्याही घरी तेच असते की झुरळ एक थोडे दिवस जातात पुन्हा होतात. तर पहिलं आपण कोणतंही औषध असो काही लावताना ना, पुन्हा पहिलं आपण घर साफ करायचं, नंतर ते औषध लावायचं. त्याने काय होतं, जे त्यांच्या अंडे असतात कॉक्रोचचे, तर ते अंडे असतात ना, ती काढून टाकल्यानंतर त्यांचं लगेच उत्पन्न होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे त्यांच्यासाठी उपाय बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ पाहत राहा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे दोन कापूरचे वडे घ्यायचे. आता तुमच्याकडे किती झुरळ झाले त्याच्यानुसार तुम्ही करायचं, पण पहिलं घर आपण साफ करून घ्यायचं. त्यांची जी घरे अंडी असतात ती सगळी साफ करायची, जिथे झाले तिथं ज्या ठिकाणी असेल तिथे साफ करून घ्यायचे. इथे तीन काड्या मी कापूरचे घेतलेले आहेत, वड्या घेतलेले. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे कापूर, लवकर असं बारीक होऊन जातो. आणि कापूरला खूप स्ट्रॉंग वास असते, त्यामुळं झुरळांना हे प्रभावी आहे. आणि आपल्या घरी असतं ते बाहेरून केमिकल्स आणणार, लहान मुले इथे तिथे हात लावणार केमिकलच्या वस्तू किंवा, तर त्याच्यासाठी आपण घरी कसं करायचं आणि घरच्या घरी लावायचं हे पाहायचं. आता इथे पण पहिलं आहे ना घर साफ करायचं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं कधी. आता आपण दोन तीन फक्त आपण कापूर घेतलेले, वडे घेतलेले. आता त्याच्यामध्ये काय लागणार आहे, मेन वस्तू आपल्याला लागणार आहे वेस्लिंग. आता वेस्लिंग काय आपल्याला खूप अशी नाही, 5 रुपयाची छोटी डब्बी असेल आपल्या घरी शक्यतो असते. आता थंडीचे दिवस झाले आपण आणून ठेवतोच, तर हे आपल्या घरी असते. आता त्याच्यामधलं वेस्लिंग आहे ना, आपल्याला 1 चमचा भरून असं वेस्लिंग घ्यायचं आहे. आता वेस्लिंग घ्यायचं आणि हे कापूर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपले हे छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र. हे बघा, आपल्याला पूर्ण कापूरची पावडर आहे ना हे वेस्लिंगमध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे. मिक्स करून घ्यायचं, शक्यतो जास्त करून आपल्याला किचनच्या ओट्ट्यावरती झुरळ आपल्याला दिसतात. तर काय करायचं, किचनचा ओट्टा नेहमी साफ ठेवायचा. तिथे कसं असतं, अन्नाचे छोटे छोटे कण राहिलेले असतात, त्याच्यासाठी झुरळ येतच. आता हे आहे ना आपल्याला शेगडीच्या थोडं थोडं खाली जिथे पाईप आहे, पाईपच्या ठिकाणी तिथे लावायचं आहे. आणि सिलेंडरच्या जे साईडला छोटे छोटे होल आहेत तिथे लावायचे. किंवा आपल्या घरी बॉक्स असतील तर बॉक्समध्ये पण हे होतात झुरळ, तर बॉक्सला किंवा फ्रीजच्या साईडनी असे जे कोपरे असतात त्या कोपऱ्यात थोडं करून आपण हे लावून घेणार आहोत. आपण घ्यायचे आता इथे अगरबत्तीची काडी घ्यायची किंवा कोणतीही काडी घ्यायची आणि छोटं छोटं असं बाघ्याचं आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. हे पण असे शेगडीला छोटे छोटे होळ वगैरे असतात, तर आपल्याला इथे साईडला असं थोडं लावून घ्यायचे शेगडीच्या खाली वगैरे सगळीकडे. पाईप वगैरे असतं पाईपला असं साईडने आपल्याला सगळीकडून थोडं लावून घ्यायचे. आणि आपल्याला छान असं हे जे उपाय आहे ना आपल्याला कंटिन्यू 3 ते 4 दिवस आपल्या घरी कंटिन्यू लावायचं आहे. 4 दिवस साधारण संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला आपली कामं आवरल्यानंतर खूप वेळ लागत नाही घ्यायचं आणि लावायचं आहे. जसं आपण बाहेरून एखादी ट्यूब विकत आणतो किंवा आपल्याला स्प्रे विकत आणतो जे मारण्यासाठी, तर त्याने कसं असतं लहान मुलं असतात आपल्यालाही त्रास होतो, आपल्याला नकळत आपल्यालाही त्याचा त्रास होतो. पण आपण काय करायचं, त्याच्याऐवजी असं बनवायचं आणि 3 ते 4 दिवस आपल्याला हे घरी आपल्या लावायचं आहे. आणि त्याने नक्की रिझल्ट खूप छान येतो. लावून बघा एकदा झुरळ झाले असतील त्याने, आणि नंतर मग आपल्याला आपला रिझल्ट आपल्याला